कथा पुण्याला शंगो साठे यांनी लिहिलेलं आणि कलोपासकनी बसवलेलं नाटक मी पाहिलं, ससा आणि कासव. त्या नाटकाचा आशय मला खूपच भावला. सचोटीनी आणि इमानदारानी वागणाऱ्याचे नेहमी सरशी होते आणि आव आणणारा खोटारडा आणि थातुरमातूर करून कसंही आपलं घोडं दामटणारा माणूस हा कायम मागे राहतो अशी जी धारणा एक आहे ती आजच्या काळात अगदी पार सपशेल पोकळ ठरली आहे, खोटी ठरली आहे असं ह्या नाटकाचं म्हणणं होतं. ते मला खूपच भावलं. नाटकामधले एकूण प्रसंग किंवा त्यातली पात्रंसुद्धा मला तशी फारशी भावली नाहीत, पण मला असं वाटलं की तो आशय जो इतका भक्कम आहे तो आशय घेऊन तो फुलवला आणि आपल्यापरीने अगदी वेगळी पात्र अगदी वेगळे प्रसंग जर जमवून आणले तर त्याची एक बहारदार पटकथा होईल. पण तसं करायला आशय मात्र साठ्यांचा घ्यायला पाहिजे आणि त्यांची परवानगी घ्यायला हवी. त्याप्रमाणे मी परवानगी घेतली. मोठ्या दिलदारपणे त्यांनी मला त्यांचा आशय घ्यायची परवानगी दिली एवढंच नाही तर ते म्हणाले तुला काय हवं ते कर, कसंही फुलव, वाटेल ती पात्र घाल, वाटेल ते प्रसंग कर आणि तू चांगलं करशील अशी मला खात्री आहे. थोडक्यात आजच्या जाहिरात युगात मालाला नाही तर पॅकिंगला महत्त्व आहे असं या नाटकाचं म्हणणं होतं. तर मी पटकथा एक छानशी लिहिली माझ्या मते छानशी आणि मग इतर कोणी बोलावत आहेत का पाहायला लागले. कारण आता काय झालं होतं की चष्मे बद्दूरमुळे थोडंसं माझ्या नावाला एक महत्त्व आलं होतं आणि फ्लेवर ऑफ द मंथ म्हणतात तसं चलतीचं नाणं म्हणून मला चक्क लोक ओळखू लागले होते. वेगवेगळ्या निर्मात्यांकडनं फोन येऊ लागले आणि होतकरू स्ट्रगलर्स माझ्या दारापाशी येऊन मला विचारू लागले की काही आम्हाला काम आहे का वगैरे वगैरे. तर म्हटलं आता ह्याचा आपण फायदा कुठेतरी घेऊया आणि एकदा मग मला जी पी सिप्पींच्याकडे बोलावणं आलं. त्यांच्या ऑफिसात मी गेले. मोठं नाव जी पी सिप्पी भारताच्या बॉलिवूडच्या सिने इंडस्ट्रीमधलं. तर जी पी सिप्पींना मी कथाची गोष्ट सांगितली. त्यांना ती खूप आवडली, छान आहे म्हणाले गोशवारा आणि आपण करूया फिल्म आमच्या बॅनरखाली. तर पण जेव्हा त्यांनी मला बजेटचा आकडा सांगितला तेव्हा माझा चेहरा खरकन उतरला. कारण इतक्याशा एवढ्याशा बजेटमध्ये फार फार तर एखादं फिल्मी गीत होऊ शकलं असतं पण अखंड फिल्म होणं तर कदापि शक्य नव्हतं. मग मी दिलगिरी व्यक्त केली आणि परत आले आणि हाच अनुभव मला वरचेवर येत राहिला. मग मी बाई माणूस म्हणून का मी व्यवहार शून्य म्हणून ते काही कळेना. पुढे राज खोसलांची माझी ओळख झाली. सिने इंडस्ट्रीतला एक भला माणूस आणि एक सच्चा निर्माता म्हणून त्याची ख्याती होती. मला राजजी खूप सरळ आणि छान वाटले.
मोकळेपणाने बोलणारे, आणि त्यांना पण कथा आवडली, म्हणजे त्याचा गोषवारा आवडला, आणि ते म्हणाले की माझ्या कंपनीमध्ये मला करायला आवडेल. त्यांनी आत्तापर्यंत खूप मेलोड्रामास केले होते आणि त्यांचा मैं तुलसी तेरे अंगन की हा चित्रपट खूप गाजला होता. तो न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती अशा पठडीचा होता आणि कौटुंबिक मेलोड्रामा होता. आणि आता राजजींना थोडंसं काहीतरी हटके करायचं होतं वेगळं, त्यामुळे त्यांना वाटलं की कथा हा विषय चांगला आहे. त्याप्रमाणे मग मी त्यांच्या ऑफिसात जाऊ लागले आणि आमच्या खूप छान गप्पा रंगत असत. आणि ह्या सिनेमाचा म्युझिक डायरेक्टर कोण असावा, कलाकार कोण असावे, अशा आमच्या खूप गप्पा रोज चालत. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की त्यांना जर काही ठोस प्रश्न विचारला, म्हणजे की आपलं शेड्यूल कधी ठरवायचं किंवा सह्या कधी करायच्या करारावर, की ते मोठ्या शिताफीनी विषय टाळत असत आणि वेगळंच काहीतरी बोलत असत. आणि मग एके दिवशी त्यांनी एक भला प्रचंड मोठा सरदारजी आपल्या ऑफिसामध्ये उभा केला आणि मला म्हणाले, सई आज से ये तुम्हारे प्रोड्युसर हैं, काय ते त्यांचं नाव फलाना फलाना सिंग. तर मी म्हटलं, पण म्हणजे तुम्ही? ते म्हणाले, मी आहेस की, मी कुठे जातो, पण सगळं हा कारभार वगैरे सिनेमाचा ते बघतील. आणि त्या दिवशीपासून मग सरदारजी आणि मी एकमेकांकडे अतिशय संशयाने बघायला लागलो. ते तर मला मी कुठल्या तरी भलत्याच ग्रहावरनं आले की काय अशा यांनी नजरेने बघत असत, कारण ते बिचारे अगदी खास सिने इंडस्ट्रीतले मुरलेले होते. आणि त्यांना मी म्हणजे काय प्रकार आहे हे काही कोडं उलगडत नव्हतं. त्यांना काहीही विचारलं की ते म्हणायचे मोठा सुस्कारा सोडून, देखे राजजी क्या कहते हैं. मग मी समजायचं ते समजले आणि हळूहळू राज खोसलांच्या ऑफिसात जाणं बंद केलं. पण एक मोठा प्रश्न मला पडला की ह्या फिल्म इंडस्ट्रीत लोक का असं अडून 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 वागतात, का स्वच्छपणे बोलत नाहीत, का ते काळ्याला पांढरं म्हणतात आणि पांढऱ्याला काळं म्हणतात, खरं बोलायला काय हरकत आहे, कुणाची भीती आहे, असं मला भयंकर प्रश्न पडला. आणि असं वाटायला लागलं की आपण भलत्याच प्रांतात आलो की काय, ह्या लोकांची भाषाच आपल्याला कळत नाही. पण भाषा कळणारे सुदैवाने काही थोडे थोडके लोक इंडस्ट्रीमध्ये मौजूद होते आणि त्यातले एक मला भेटले, ते म्हणजे सुरेश जिंदल. सुरेश जिंदलला मनापासून खरोखरच कथा आवडला आणि माझ्या लक्षात आलं की हा माणूस तसा वेगळा आहे आणि बॉलिवूडच्या नेहमीच्या धरतीच्या फिल्म्स करणारा नाही आहे. त्यांनी किंबहुना शतरंज के खिलाडी केला होता, रजनीगंधा केला होता, हे दोन्ही सिनेमे नेहमीच्या व्यावसायिक पठडीला सोडून होते, निश्चितपणे वेगळे होते. सुरेश जिंदल हे एका चांगल्या सुशिक्षित घराण्यातले होते, ते स्वतः अमेरिकेत त्यांनी पदवी घेतली होती. आणखी एकूणच त्यांचं वाचन खूप दानगं होतं आणि त्यांच्याशी बोलता येत होतं, तर त्यांचे माझे पण सूर जुळे. सुरेश जिंदल म्हणाले की हे बघ, मी नक्की कथा करतो. आणि हे म्हटल्यापासून 3 महिन्याच्या आतच आम्ही धूमधडाक्याने कथाचं चित्रण सुरू केलं. लहानपणापासूनच मला चाळी आणि वाडे यांच्याबद्दल विलक्षण आकर्षण होतं. मी एकटीच एका मोठ्या घरात फक्त आई आणि आजोबा यांच्या सहवासात वाढले म्हणून की काय कोणाशोक, पण मला नेहमी ह्या लोकांचा शेजारधर्म, आपसात एकमेकांशी मिळून मिसळून वागणं याचं मोठं अप्रूप वाटे आणि मला फार ते एकूणच रोमहर्षक वाटत असे. तर त्यामुळे त्या लहानपणच्या आवडीपासून ही माणसं चाळीतली जमायला मला अजिबात तोशिश पडली नाही. आणि एकापाठोपाठ एक सगळ्यांनी वर्णी लावली आणि त्याच्यामध्ये आले आपण भोज्यावर बसून सगळ्या दुनियेला हुकूम सोडणारे बापू, त्यानंतर भानकुद ठबाकाकू, त्यानंतर एक सिंधी जोडपं जे बायकोच्या मुठीत असलेला नवरा आणि कायम बडबड बडबड करणारी त्याची बायको, एक अतिशय सज्जन सुशील असं जोडपं वयस्क भाऊ आणि वहिनी, आणि ज्यांची मुलगी संध्या आपल्या फिल्मची नायिका बनते, तर असे हे सबनीस काका काकू. त्यानंतर चाळीमध्ये टमरेल घेऊन सतत इकडून तिकडे फिरणारा बबन, त्यानंतर खंडीवर पोरांचा सुळसुळा इकडून तिकडे जाणाऱ्या अशी सगळी पात्रं पाहता पाहता उभी राहिली. पैकी कासव म्हणजे राजाराम पू जोशी, अतिशय सालस सज्जन परोपकारी,
थोडक्यात साने गुरुजींचा मानसपुत्र वाटावा असा इसम. संध्यावर तो सुप्तपणे प्रेम करतो. चाळीचं जीवन संथपणे छान चाललं आहे आणि मग अचानक बाशू उगवतो. बाशू हा राजारामचा खूप जुना मित्र. राजाराम जितका सरळ तितकाच बाशू वाकडा. तो अतिशय मतलबी, द्वाड, लुच्चा, संधीसाधू आणि दुसऱ्यांना टोप्या घालून स्वतःच्या डोक्यावर सरताज चढवणारा असा बिलंदर माणूस असतो. त्याला त्याचा मित्र राजाराम वासू म्हणून हाक मारतो तेव्हा हा रागवतो, वासू नाही यार, बाशू, नाम में भी स्टाईल होना चाहिए. माझे दोन आवडते नट म्हणजे नसीरुद्दीन शाह आणि फारूक शेख हे दोघं हाताशी होते. त्यांना मी संहिता वाचायला दिली आणि दोघांचा असा समज झाला की उलट भूमिकेसाठी मी त्यांना निवडलं आहे. म्हणजे माझ्या जे मनात होतं त्याच्याबरोबर उलट त्यांना वाटलं. जेव्हा त्यांना कळलं की माझा तो हेतू नाही आहे आणि दुसऱ्या भूमिकेसाठी मला प्रत्येकजण हवा आहे, तेव्हा ते चक्रावले. फारूक म्हणाला की तू चष्मेबुद्दूरमधला सीधा साधा भोला भाला सिद्धार्थ विसरलीस, हां, मला तू लुच्चा माणसाचं काम देतेस. आणि नसीर म्हणाला की अरे, शामळू बुळ्या असा हा राजाराम असं मी कसा लोकांना पटेन, मी किती तडफदार आहे हे तुझ्या विषय लक्षात नाही का राहिलं. मी म्हटलं की अरे, तुम्ही दोघं ॲक्टर आहात का पोस्टर बॉयज, हां, तुम्हाला कायम त्याच बनचुक्या त्याच त्याच घिसापिट्या भूमिका करायच्या आहेत का, तुम्हाला काही कुठे आव्हान नको, चॅलेंज नको. मग दोघं कबूल झाले दुसऱ्या भूमिका करायला आणि दोघांनी आपापल्या भूमिकांना किती न्याय दिला हे त्या फिल्ममध्ये सिद्ध झालंच आहे. काही साल बाद सईने नाटक कछुआ खरगोश पर फिल्म बनाने का ख्याल किया, जिस फिल्म का नाम रखा गया कथा, और उसमें उन्होंने फारूक और मुझे दोनों को लिया. और फारूक से मेरी दोस्ती और लव हेट रिलेशनशिप वहाँ से शुरू हुई. हम एक दूसरे की खिंचाई बराबर करते थे क्योंकि फारूक को वो रोल मिला जो मैं करना चाहता था और मुझे वो रोल मिला जो फारूक नहीं करना चाहता था. मैंने सही से कहा कि आपने मुझे ये रोल क्यों नहीं दिया, जो एक सियाने तिकड़मबाज का रोल था, मुझे इस भोले भाले सीधे साधे इंसान की भूमिका क्यों दी. उन्होंने कहा कि ऑडियंस जो उम्मीद करती है उसके बरक्स मैं कास्टिंग करना चाहती हूँ, और इसीलिए मैंने ऐसा किया है. और हालांकि मुझे लगता था कि मैं फारूक शेख से ज़्यादा अच्छा वो रोल कर सकता था, लेकिन फिर भी सही की हिदायत के साथ मैंने राजाराम की भूमिका निभाई और मुझे बड़ी खुशी हुई. और जब मैं वो फिल्म देखता हूँ तो उसकी मिठास और खूबसूरती मेरे दिल को छूती है और बार बार एहसास होता है कि सही का फैसला कितना सही था. हम लोगों ने आई थिंक सई को इरिटेट किया था ड्यूरिंग चश्मे पर, बिकॉज कुछ एक इंसिडेंट हुआ था तो सई हमसे नाराज़ थी, मुझसे नाराज़ थी. और मैं वो उसमें ज़्यादा नहीं जाऊँगी क्योंकि वो लंबा है इंसिडेंट. वो एक था, एक सीक्वेंस था जिसमें समबडी मैनेज टू क्रिएट अ मिसअंडरस्टैंडिंग बिटवीन मी एंड सई. तो सई वॉज वेरी अपसेट विद मी. सई मुझे उस वक्त नहीं डांटा था लेकिन मुझे डांटा था. हम लोग सब डांट खा चुके सई से. तो कथा के टाइम पर फारूक शेख कॉल्ड मी एंड ही सेड, डू यू नो साई इज़ इन पुणे एंड शी इज़ कास्टिंग फॉर कथा. शी इज़ लुकिंग फॉर अ गर्ल हु कैन प्ले चौल में जो रहती है. मैंने कहा फारूक मैं पुणे जाऊँ. ही सेड गो गेट इन टू अ टैक्सी, गो टू पुणे, गो स्पीक टू हर. सो आई वेंट एंड आई, ये मेरे स्ट्रगलिंग डेज, जो मैं अपने स्ट्रगलिंग डेज के बारे में लिखूंगी तो मैं ये ही लिखूंगी कि मैंने सई परांजपे के साथ कैसे स्ट्रगल किया. तो आई वेंट एंड आई टोल्ड हर, आई सेड सई आई रियली वांट टू यू नो वर्क इन योर दिस नेक्स्ट फिल्म. शी सेड या यू वोंट बॉदर मी. आई सेड नो आई विल नॉट, आई विल नेवर. संध्याच्या भूमिकेसाठी हक्काची दीप्ती जवळ होतीच आणि एकदा माझ्याबरोबर चाळ बघायला ती आली
आणि ती म्हणाली मी जरा फिरून येते, सगळ्यांना भेटून येते. आणि त्याप्रमाणे ती चाळीत जाऊन फिर फिर फिरली, सगळ्यांच्या घरातनं डोकावून आली आणि परत आली तेव्हा तिचे डोळे लकाकत होते. ती म्हणाली ठाऊक आहे मी काय पाहिलं, की इथल्या मुली सगळ्या पॅचिंग पेटीकोट घालतच नाहीत, त्या सगळ्या साडी कुठल्याही रंगाची असली ना तरी आत पेटीकोट पांढरा घालतात. मी म्हटलं कमाल आहे, काय निरीक्षण आहे दीप्ती तुझं, फॅन्टॅस्टिक. आपण असं करू, संध्याचं काम तू जेव्हा करशील ना तेव्हा संध्याची साडी कायम खोचून ठेवू वर, म्हणजे बरकरातला दिसेल आणि आपसुकच तुझं हे निरीक्षण बरोबर लोकांपर्यंत पोचेल. ती लहान मुलीसारखी सुखावली, अशी ती टपोऱ्या डोळ्यांची दीप्ती फार गोड आणि अतिशय लाघवी होती. अतिशय ती हुशार होती आणि वेगवेगळे तिला छंद होते. ती चित्रकार होती, ती कवी होती, बॅले तिला येत असे, आता अधूनमधून तिच्या अंगात वारशिरत असे, पण ती आपली भूमिका इतकी मनापासून करत असे की तिच्याबरोबर काम करायला मला खूप मजा येई. बस शी वॉज सो अडोरेबल. आय मीन शी लव्ज मी अ लॉट, आय नो दॅट. अँड आय तो आय मीन ॲब्सोल्युटली आय मीन आय जस्ट अडोर हर, आय लव्ह हर लाईक क्रेझिली ॲज अ पर्सन ऑल्सो अँड ॲज अ डिरेक्टर ऑल्सो. मैं चौल में पहुंची और साई की शूटिंग ऑलरेडी चल रही थी, नसीर वॉज ऑलरेडी शूटिंग. तो मैं थोड़ी सी, मुझे याद है कि दिस वॉज अ प्रॉपर चौल दैट आई वॉज फाउंड माई सेल्फ इन. बहुत से कमरे, बहुत से लोग, बहुत सी फैमिलीज, बहुत से कैरेक्टर्स, उसी में यूनिट भी घुसा हुआ है, 100 लोग ऐसे भी बीच में सब कुछ कर रहे हैं और एक्टर्स भी वो चौल वाले बने हुए, चौल के लोग भी वहीं हैं. और तो मैं घूमती फिरती रही और मेरा सीन नहीं था उस दिन, बट आई वॉन्टेड टू जस्ट टेक इन द एम्बियंस, टेक इन द एटमोसफेयर. तो मुझे याद है कि सही सीन कर चुकी थी नसीर और फारूक के साथ, तो थोड़ा सा ब्रेक मैंने देखा कि साई अकेली बैठी हैं. तो आई वेंट टू द इनर रूम और मैंने साई, शी सेड हाउ यू फीलिंग, आई सेड या आई एम गेटिंग अ सेंस ऑफ दीज पीपल एंड दिस प्लेस. तो मैंने कहा साई यहाँ पे ना जो लड़कियाँ हैं ना वो जब बैठती हैं तो वो ऐसे नहीं बैठती, ऐसे या ऐसे, हाँ ऐसे नहीं बैठती, वो ऐसे बैठती. मैंने कहा एक हाथ उनका ऐसे होता है और ऐसे बैठती हैं और ऐसे बात करती हैं. एंड शी सेड यस. तो वो ऐसे, मैंने कहा हाँ, मैंने कहा जब संध्या राजा राम जी के कमरे में जाती है तो थोड़ी वो कॉन्फिडेंट है, बिकॉज राजा राम जी शी इज़ नोन हिम फॉर एवर, यू नो प्रॉबेबली बॉर्न इन दिस चौल. बट जब वो वासु है तो वो कुछ पूछता है तो वो शी इज़ अ लिटल सेल्फ कॉन्शियस, तो वो ऐसे थोड़ा ऐसे करके बात करेगी. तो ये छोटी छोटी ऑब्जर्वेशंस मैंने साई के साथ शेयर की, इस तरह की चीज़ें. इट वॉज ग्रेट फन टू ऑब्जर्व ऑल दिस एंड देन शेयर इट विद साई, एंड शी अग्रीड एंड शी लेट मी इंटरप्रेट संध्या इन माई वे, बिकॉज बाय देन आई थिंक शी ट्रस्टेड मी. काही कारणामुळे शूटिंगला मध्ये एक 10-15 दिवसाचा खंड पडणार होता. तेव्हा दीप्तीचे आई वडील न्यूयॉर्कला होते, तेव्हा ती म्हणाली मी पटकन जाऊन त्यांना भेटून येते आणि मी बरोबर तू म्हणशील त्या दिवशी परत येईन. त्याप्रमाणे ती गेली आणि कबूल केल्याप्रमाणे परत आलीही नेमक्या त्या दिवशी. पण तिला मी पाहिलं आणि माझे डोळे जे विस्फारले ते असे विस्फारलेलेच राहिले, कारण तिने आपले सुंदर काळेभोर लांब सडक केस पर्म केले होते, अगदी मेंढीसारखे कुरळे कुरळे कुरळे, आणि त्यामुळे ॲफ्रो स्टाईल असावी अशी तिची केशरचना झाली होती, टम्म फुगलेली, आणि ते विलक्षणच दिसत होतं, कंटिन्युटी की ऐसी की तैसी. मग मी तिला खूप रागवले. मला आठवतं माझ्या घरी त्या दिवशी ती आणि फारूक मेकअपसाठी बसले होते, कारण जवळच आमच्या जुहू बीचवर, मी जुहूला राहते, जुहू बीचवर मला एका गाण्याचं एक कडवं करायचं होतं दोघांबरोबर, तुम सुंदर हो गाण्यामधलं, तर ते करायचं होतं, त्यामुळे त्या दोघांचा मेकअप जवळच माझ्या घरी करण्याचं आम्ही ठरवलं. आणि दीप्तीला मी खूप फैलावर घेतलं, म्हटलं तुला काही कळतं की नाही, तू फिल्म स्टार आहेस का काय आहेस, आणि तुला एवढं कळत नाही की कंटिन्युटी असते आणि हे काय तू केसाचं केलेस वगैरे खूप बोलले. आणि फारूक बिचारा खाली मान घालून
उगीचच खाली मान घालून तो पण बसून होता चेहरा पाडून. मग दीप्ती खूप रडली बिचारी. पण शेवटी ते कसं बसं, तिचे केस मग आम्ही पाण्याने चप्प बसवले आणि ते गाणं उरकलं कसं तरी. दीप्तीने जी संध्या उभी केली ना ती खरंच लाजवाब होती. अतिशय उत्कृष्ट भूमिका केली तिने. बाकीचे चाळकरी जमवायला तर काहीसुद्धा त्रास नाही पडला. मला सुरुवात जी करते दादीमा नातवाला गोड गोष्ट सांगून, ती नादीमा म्हणजे हवी होती गोलमटोल गोड, जिच्या मांडीवर लोळण घेऊन कुणीही गोष्ट ऐकावी अशी दादीमा मला हवी होती. आणि ती अर्थातच मिळाली, कारण बँकेतनं ठेव वठवावी तशी मी लीला मिश्रेला बोलवून आणली आणि लीलाजींनी काम पण ते अतिशय गोड केलं. दादी अम्माच्या गोंडस नातवाचं काम केलं अमित वझे यांनी. अमितचे वडील म्हणजे माधव वझे यांनी स्वतः आपल्या लहानपणी साने गुरुजींच्या श्यामची भूमिका केली होती, आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या सिनेमात. आणि एवढंच नाही तर सर्वोत्तम बाल नट म्हणून त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार पण पटकावला होता. तर त्याचा मुलगा अमित आता आमच्या कथामध्ये होता. त्यानंतर जे बापूंचं पात्र होतं म्हणजे सगळ्या चाळीला हुकूम सोडणारं आपल्या एका जागी बसून, ते अरुणच्या मते मी माझ्या आईवरून बेतलं होतं. अरुण म्हणायचा की शकुंतलाबाई खोलीत जर चार माणसं असतील ना तर चार जणांना त्या वेगवेगळ्या चार गोष्टी करायला सांगतील आणि पाचवा जो बाहेर असेल त्याला हाका मारतील की अरे तू येऊन हे कर बरं. तर असं तो माझी टिंगल करायचा, अर्थात मला राग येत असे. परंतु बापूचं हे पात्र होतं मात्र फार गोड. आणि ते केलं वासुदेव पाळंदे ह्या आमच्या मित्रांनी. पी डी एमधला वासुदेव पाळंदे हा आमचा थोडा सिनियर मित्र. आणि इतक्या बोलक्या डोळ्यांचा, हसऱ्या चेहऱ्याचा आणि अभिनय कुशल असा हा नट होता. आणि स्वतः वासुदेव उत्कृष्ट डिरेक्टर पण होता. गोपाळ हायस्कूलमध्ये शिक्षक होता आणि मुलांची काय तो फरमास नाटकं बसवत असे. त्याची नाटकं पाहून मला खूप शिकायला मिळत असे. परदेशी वस्तूंचा तोरा मिरवणारे बाळ कर्वे आणि मीरा रानडे हे दोघं वरच्या मजल्यावर राहतात आणि संधी मिळेल तेव्हा आपल्या घरातल्या नाना वस्तू ते प्रदर्शन करून दाखवतात. चाळीबाहेरचे महत्त्वाचे कलाकार म्हणजे राजाराम आणि बाशू यांचे बॉस फुटप्रिंट शूजचे मालक होते नितीन सेठी. त्यांची चंचल मादक सुंदर बायको होती मल्लिका साराभाई. आणि त्यांची आधीच्या बायकोची मुलगी जयजयवंती म्हणजे जोजो ही होती विनी म्हणजे माझी मुलगी. त्याच्यानंतर हेमू अधिकारी आणि ललिता केंकरे यांनी राजारामच्या गावी असलेल्या आईवडिलांचं काम केलं आणि फोटोमधून आपल्या मुद्राभिनय बदलून त्यांनी खूप हसा निर्माण केला. त्याच्यानंतर एक जाहिरातपट आम्ही कथामध्ये दाखवला होता फुटप्रिंट शूजचा. त्याच्यामध्ये एका बागेत एक मवाली छेड काढतो एका तरुणीची असा देखावा होता. आणि त्या मवाल्याचं काम केलं जलाल आगानी म्हणजे माझा एफ टी आय आयमध्ये मी ज्याला शिकवलं तो द्वाड विद्यार्थी. आणि तो छेड काढतो ती तरुणी होती व्हॅलरी आगा म्हणजे त्याचीच बायको. ती आपल्या पायातला सॅन्डल काढून त्याच्या श्रीमुखात भडकावते आणि मार खाल्लेला मवाली बिचारा गालावरचा छप्पा दाखवून कॅमेराला सांगतो जूता खाओ तो फुटप्रिंट फुटप्रिंट शूज. तर असे हे सगळे आमचे कलाकार होते सिनेमातले आणि पाहुणे कलाकार. आणि एक आणखी त्याच्यामध्ये सिनेमाचं शूटिंगचं दृश्य होतं जे टीनू आनंद जो स्वतः डायरेक्टर आहे त्यांनी आणि अभिनेत्री सारिका हिनी केलं. पात्र आम्हाला भराभर सगळी मिळाली सहजासहजी. पण अखुडशिंगी बहुगुणी चाळ मिळायला मात्र अतोनात कष्ट पडले. आम्ही किती चाळी पाहिल्या गिरगाव ते गोरेगाव खूप हिंड हिंड हिंडलो पण एकही चाळ आम्हाला पटेना. कुठे खूप डास कुत्री मच्छर यांचा त्रास तर कुठे मवाली त्रास द्यायचे, कुठे अतिशय जायला दुर्धर असा मार्ग तर कुठे प्रचंड गर्दी, कुठे डगमगते जिने तर कुठे हलणारे कट्टे असे, कुठे आधाशी मालक तर कुठे हट्टी भाडेकरू असं काही ना काही काही ना काही विघ्न यायचं. आणि चाळ आम्हाला कुठलीही पसंत पडेना. शेवटी हताश होऊन आम्ही ठरवलं की कुठल्या तरी स्टुडिओमध्ये चक्क चाळ बनवायची, सेट चाळीचा उभा करायचा. मग कोणीतरी सुचवलं की पुण्याला का नाही चाळ पाहत, पुण्याला खूप चाळी आहेत. पण मी म्हटलं छे छे मुंबईची चाळ पुण्यात कशी काय.
तर कोणीतरी म्हणालं, तुला स्टुडिओमधली प्लायवूडची चाळ चालेल पण पुण्यातली चाळ नको. मग हे कुठेतरी मला पटलं. आणि शिवाय पुण्याचे इतरही खूप फायदे डोळ्यासमोर उभे राहिले. एकतर सगळी आपली दोस्त मंडळी पुण्याला हजर होती, त्याच्यानंतर पुण्याला अजून फिल्मी झळा पोचल्या नव्हत्या. मुंबईला एव्हाना सगळ्यांना शूटिंगमधले बारकावे कळले होते की थोडंसं काही एक दिलं की लगेच मोबदला मिळतो, असे सगळे बारकावे त्यांना बरोबर कळले होते. त्यामुळे मुंबईला कुठेही काही करणं खूप जड जायचं. तसं पुणे अजून निर्व्याज होतं, निरागस होतं, त्यामुळे ते हौसे हौसेनी शूटिंग करू देत, शूटिंगवाल्यांची कदर करत. तर त्यामुळे शेवटी आम्ही मग पुण्याला स्टार पाहायची आणि ठरवायची असं आम्ही ठरवलं आणि पुण्याला मोर्चा वळवला. आणि पुण्यामध्ये गंमतच घडली की मुंबईच्या उलट जी पाहू ती चाळ आम्हाला पसंत पडायची, अशी एक 8-10 चाळींची आमची शॉर्ट लिस्ट तयार झाली. शेवटी त्यातल्या 4 निवडल्या आणि मग त्यातली शेवटी साळुंके चाळ ही आम्ही निवडली. याला कारणं 2, की एक तर ती मध्यवर्ती होती छान पुण्याच्या केसरीवाड्याच्या शेजारी, आणि दुसरं म्हणजे तिथले चाळकरी अतिशय अगत्यशील, हसतमुख आणि छान होते.